तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव योगेंद्र साटम आणि आता मी आलोय ऑफकोर्स माझ्या आवडत्या जागी. तो आता ऑलमोस्ट रात्रीचे 9:30 असतात आणि हा माझा मित्र आहे योगेश खरपडे. हा इथे जवळपास आदिवासी पाड्यामध्ये राहतो आणि हा लहानपणापासून इकडे मोठा झालेला आहे, लहानाचा मोठा. तर ह्याला इकडच्या वन्यजीवांबद्दल बरंचसं नॉलेज आहे, फक्त इकडे काही वेगळी नावं आहेत त्यांच्या भाषेत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आरे कॉलनीमधली या माशांच्या स्पीशी, जे काही फिशच्या इथे स्पीशीज मिळतात थोड्याफार मला माहिती आहेत आणि ज्या मी इथे बघतो. तर आज मी त्या स्पीशीजबद्दल तुम्हाला थोडी माहिती देणार आहे आणि इकडचं लोकल आदिवासी भाषेत काय नाव आहे त्यांचं हे मला योगेश सांगणार आहे. तर चला आपण वेळ नको घालूया, सुरुवात करूया. तुम्हाला आवाज येत असेल, आता मी अशा ठिकाणी आलो आहे जिथे एक वॉटरफॉल आहे आणि तिथे पाणी थोडं फ्लोमध्ये असल्यामुळे क्लिअर आहे, त्यामुळे तिथे मला माशांचे व्हिडिओ चांगले घेता येतील आणि मग तुम्हाला मी आरे कॉलनीमधले फिश दाखवणार आहेत. तर मित्रांनो, आता मी उभा आहे पाण्याच्या बरोबर मधोमध आणि आता मी तुम्हाला एक स्पीशी दाखवणार आहे. त्या स्पीशीचं नाव आहे गारा फिश. तुम्ही माझी एक व्हिडिओ बघितली असेल जी फिश स्पा जी पेडिक्युअरसाठी यूज होते, तिचं नाव आहे गारा. आणि त्या फिशला इथे काय म्हणतात मला योगेश सांगेल. योगेश, काय नाव आहे त्याचं? त्या फिशचं नाव आहे मल्या मासा. मल्या? अच्छा, त्या आदिवासी भाषेत किंवा या मराठी लँग्वेजमध्ये मल्या म्हणतात. मल्या कारण तो मळ खातो म्हणून. मळ खातो म्हणून? अच्छा, म्हणजे पेडिक्युअर साठी जे पाण्यामध्ये जो मळ खातो म्हणून त्याला इकडच्या भाषेत मळ्या, म्हणजे लोकल भाषेत मळ्या असं म्हणतात. आणि हा जो मल्या मासा आहे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे सगळं वाहतं पाणी आहे आणि इथे क्लीन पाण्यामध्ये हे जे काही मासे तुम्हाला दिसतात तर इथे बऱ्याचशा जाती आहेत. पण मी तुम्हाला मळ्या मासा दाखवतो जो गारा फिश असतो जो पेडिक्युअर साठी यूज होतो. तर मित्रांनो, तुम्ही आता जो पाहिला तो मळ्या मासा म्हणजे गारा, हा जो गारा फिश आहे तो पेडिक्युअरसाठी यूज होतो. मी बघितलं त्याचं तोंड आहे ते थोडंसं असं नॅरो आहे आणि त्यामुळे तो असा चिटकून बसतो स्किनला आणि तो आपल्या स्किनवरची मळ खातो आणि म्हणून हा या फिशचा स्पासाठी यूज होतो. आणि हे फिश इथे बरेच आहेत. त्याच्या आधी एक जी व्हिडिओ टाकली होती फिश पा, ते हीच जी फिश आहे. आज मी अंडरवॉटर कॅमेरा मी माझ्यासोबत आणलेला, त्यामुळे मी आज तुम्हाला ते स्पष्ट दाखवू शकलो. तर आता असेच मी अजून काही स्पीशीज आहेत इथे, त्या मी तुम्हाला दाखवतो. तर चला बघूया आपल्याला नेक्स्ट कुठली फिश बघायला मिळते. तर मित्रांनो, इथे आपल्याला दुसरा मासा दिसलेला आहे. त्या माशाचं नाव आहे चेन्ना. त्याचं शास्त्रीय नाव चेन्ना आहे पण त्याला स्नेक हेड फिश म्हणतात. आणि स्नेक हेड फिश या करता कारण त्याचं जे डोकं आहे ते सापासारखं दिसायला असतात, त्यामुळे त्याचं जे हेड आहे त्यामुळे त्याला स्नेक हेड म्हणतात. पण त्या माशाला इथल्या लोकल लँग्वेजमध्ये आदिवासी लँग्वेजमध्ये काय म्हणतात बघूया. डाकू म्हणतात. डाकू? डाकू. डाकू असं का? असं कारण का तो पळून जातो, हातात सापडत नाही म्हणून तेलच असतो ना तो. अच्छा, त्याला डाकू म्हणतात. अच्छा, म्हणजे असा हा डाकू मास आहे कारण तो पळतो सारखा आणि तो मिळत नाही, ताब्यात येत नाही कोणाच्या, म्हणून त्याला डाकू म्हणतात असं इथलं एक म्हणणं आहे. तर चला हा पोलीस त्या डाकू माशाला पकडतो का बघूया. मित्रांनो, आपल्याला तिसरा मासा दिसलेला आहे आणि त्या माशाचं इंग्लिशमध्ये नाव आहे राजबोरा म्हणून. म्हणजे कोकणामध्ये बरेचसे असे हे मासे जाळ्यामध्ये भेटतात, म्हणजे आपण गावी मालवणमध्ये सिंधुदुर्गामध्ये टोप लावतो आणि त्या टोपामध्ये हे जास्त मासे मिळतात. तो मासा दिसायला तो तुम्हाला कसा आहे तो दाखवतो. पण त्या माशाला इकडे काय म्हणतात बघूया आपण. दंडावन म्हणतात. दंडावन? अच्छा, ह्याचं नाव मला दंडावन हे इकडे कळलं, पण आपल्या गावी कोकणात त्याला दांडेली म्हणून म्हणतात. त्या दंडावन आणि दांडेली तुम्ही बघू शकता कारण ह्या हा जो मासा आहे ह्या मासा एकदम पातळ असतो आणि याच्या बॉडीवरती एक मध्ये लाईन असते. तर हा मासा मी तुम्हाला आता दाखवतो. Thank you.
तर मित्रांनो आपल्याला आता चौथा मासा दिसणार आहे आणि त्या माशाचं नाव आहे लोच फिश, म्हणजे शास्त्रीय नाव त्याला लोच म्हणतात. मला त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही, पण या फिशबद्दल मी थोडंफार वाचलेलं आहे की फ्रेश वॉटर फिश आहेत हे सगळे. आणि या फिश वॉटर फिशबद्दल मला थोडीफार माहिती आहे, जे इंग्लिश नाव आहे मला माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतो. पण इथे काय म्हणतात बघूया, इथे काय म्हणतात या माशाला? तेलमुरी. तेलमुरी. अच्छा, या माशाला तेलमुरी असं म्हणतात. तर मी तुम्हाला तो मासा दाखवतो कसा असतो, एकदम पातळ आणि लहान मासा असतो तो आता मी तुम्हाला दाखवतो. तो मित्रांनो हा एक अजून एक मोठा डाकू भेटलेला आहे आम्हाला, तो छोटा होता आणि आता तो मित्रांनो हा एक वाम मासा भेटलेला आहे, पण तो मेलेला आहे आणि त्याला खेकड्याने खाल्ले त्यामुळे तो मेला आहे, पण तुम्हाला तो दाखवतो. तुम्ही बघू शकता हिला खेकड्याने खाल्ल्यामुळे तो मेला आहे आणि एक पिल्लू आहे छोट. तर मित्रांनो आता आम्हाला पाचवा मासा दिसलेला आहे आणि त्याला किली फिश असं म्हणतात इंग्लिश मध्ये. पण ह्याला इथलं नाव काय? टिक्या म्हणतात. टिक्या. तर ह्याला टिक्या आणि आपल्या मालवणात चाणक्या असं म्हणतात. तर चाणक्या यासाठी म्हणतात कारण त्याच्या हेडवर एक असा डॉट असतो चांदणीसारखा, म्हणून आपल्याकडे तिथे मालवणमध्ये किंवा आपल्या सिंधुदुर्ग साईडला याला चाणक्या म्हणतात, पण ह्यांच्या भाषेत इथे याला टिक्या म्हणतात कारण त्याला असा टिक्का असतो म्हणून. तर तुम्हाला तो मासा दाखवतो, त्याला टिक्या का म्हणतात हे तुम्ही समजून घ्या. तर मित्रांनो फिरताना आता मला अजून एक मासा दिसलेला आहे, त्याला ऑरेंज क्रोमाइड असं म्हणतात कारण त्याचा कलर थोडाफार ऑरेंजिश येलोइश कलर असतो. तर ते क्रोमाइड जात आहे, त्याला ऑरेंज क्रोमाइड असं म्हणतात. त्याला मला मराठी नाव नाही माहीत, पण तुम्ही गुगलवर ऑरेंज क्रोमाइड म्हणून टाकलं तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. ऑरेंज क्रोमाइड, ग्रीन क्रोमाइड अशा जाती आहेत. त्यातला हा ऑरेंज क्रोमाइड आहे, थोडा येलोइश कलर असतो. पण त्या जातीला इथे काय म्हणतात बघूया? काटेरा असं म्हणतात. काटेरा. अच्छा, कारण त्याच्या पाठीवर असा काटा असतो जसा वाम माशाला असा काटा असतो, पण हा छोटासा मासा असतो एवढाच आणि त्याला वरती काटे असतात म्हणून मला कदाचित काटेरी म्हणतात. काटेरा. काटेरा असं म्हणतात. मग हे एकच नाव आहे काटेरा की अजून काही वेगळी नाव आहेत? जसे जिकडे गेला तिकडे अलग अलग नाव असते. अजून एक नाव सांगितलं तुम्ही कुठलं? ते बोलतात वागला असं करून बोलतात त्याला. वागला. ते ठाकूर भाषा. अच्छा, ठाकुरी भाषा समथिंग काय त्याच्यामध्ये वागला असं म्हणतात. तर चला तो फिश आधी मी तुम्हाला दाखवतो. इकडे एक पाण्यामध्ये टोपली पडलेली आहे आणि त्या टोपलीमध्ये तो बसलेला आहे. मी त्याचा एक क्लोज व्हिडिओ घेतो. तर मित्रांनो ही एक छोटीशी ट्रेल, आज मी तुम्हाला या माशांची अशी आरे कॉलनीमधल्या माशांची माहिती दिली. आता हे जे मी मासे दाखवले हे का ओढ्यातले आहेत, तलावात जरा मोठे मासे असतात
आणि तेवढं तलावात आता जाणं पॉसिबल नाही आहे मला. तर या ओढ्यातले हे जे काही मासे जे तुम्ही तुम्हाला दाखवले, ऑलमोस्ट मी साधारण 6-7 मासे दाखवले, त्यामध्ये एक वाम दाखवली जी मेलेली होती खेकड्याने मारलं होतं त्याला. तर हे जे काय मी मासे दाखवले आणि या माशांची आपल्याला योगेशने त्या आदिवासी भाषेत त्यांना काय लोकल भाषेत नाव आहेत ही सांगितली. जर तुम्हाला याबद्दल जर काही माहिती असेल, जर या मी जे तुम्हाला फिश दाखवले ते लोकल भाषेत तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही वेगळी नावं असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर तुम्हाला काही याच्याबद्दल अजून माहिती द्यायची असेल तर मला इंस्टाग्रामवरती तुम्ही फॉलो करू शकता. योगेंद्र साटम म्हणून इंस्टाग्रामवर माझं अकाउंट आहे, तर तिथे तुम्ही मला फॉलो करू शकता, तिथे तुम्ही मेसेज करू शकता मला. तरी तोपर्यंत जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ जो काही मी हा फिशचा अंडर वॉटर व्हिडिओ घेतला जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवाच. आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.